जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एका ज्वलंत विषयाला हात घालणार आहोत, जो विषय महालक्ष्मी देवीशी संबंधित आहे. तुम्ही व्हिडिओचं टायटल पाहिलं असेल आणि अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, कारण व्हिडिओच्या टायटलमध्ये मी सांगितलं आहे की महालक्ष्मी आणि लखाबाई ह्या दोन्ही देवता एक नाहीत. कारण आपण ज्या वेळेला लखाबाई म्हणतो किंवा लक्ष्मी आई म्हणतो, तर आपण तिला महालक्ष्मीचंच स्वरूप मानतो, म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्या ठिकाणी असणारी लखाबाई ह्या दोन्ही देवता एकच ही आपली समजूत असते किंवा आपली ती श्रद्धा असते. आणि नेमकं आज ह्या व्हिडिओचं टायटलच मी ठेवलं आहे की महालक्ष्मी आणि त्या ठिकाणची लखाबाई दोन्ही देवता भिन्न आहे. नेमकं यामागचं कारण काय, आता हे समजावून तर मी देणारच आहे, परंतु त्याआधी आपण एक मूळ वादाचा मुद्दा कुठला उपस्थित होतो धर्म मार्तंडांमध्ये, तो सुद्धा समजावून घेऊया. करवीर निवासिनी म्हणजेच कोल्हापूर निवासिनी, कोल्हापूरचं जुनं नाव आहे करवीर नगरी, तर ही करवीर निवासिनी, कोल्हापूर निवासिनी चतुर्भुजाची महालक्ष्मी आहे. या महालक्ष्मीचं त्या ठिकाणचं सत्वगुण एवढं प्रबल आहे की कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी महालक्ष्मीला साधा नारळसुद्धा फोडणे वर्जित. असं का, की नारळ हा एक प्रकारे बळी आहे असं आपल्याला धर्मशास्त्र सांगतं. म्हणजे गणपतीला नारळ फोडला जातो, तो मारुतीला फोडला जातो, तो त्या ठिकाणी असणाऱ्या विष्णूच्या अनेक मंदिरांमध्ये फोडला जातो, परंतु करवीर निवासिनी महालक्ष्मीला नारळ फोडणे वर्जित मानण्यात आलेलं आहे. कारण तिला कुठल्याही प्रकारचा बळी नको, तर अतिशय अशा प्रकारची ती सत्वगुणा आहे, शांत स्वरूप आहे. जरी या महालक्ष्मीने त्या ठिकाणी कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला असला, तरी सुद्धा त्या ठिकाणी तिने तिचं सत्वगुण जपलेलं आहे. या कारणामुळेच महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी कुठेही अजाबळी दिला जात नाही. अजाबळी म्हणजे काय, तर बोकड कापणे, कोंबडा कापणे. तर त्या ठिकाणी पंचमीच्या दिवशी महालक्ष्मीच्या तर्फे त्र्यंबोली मंदिरामध्ये जाऊन, म्हणजे त्या टेंबलाईच्या मंदिरामध्ये जाऊन, त्या ठिकाणी दैत्याचं प्रतीक असणारा, कोल्हासुराचं प्रतीक असणारा कोहळा कापल्या जातो. म्हणजेच एक प्रकारे त्या ठिकाणी कोहळा बळी, म्हणजेच भोपळा बळी दिला जातो. परंतु त्या ठिकाणी जगदंबेला कुठल्याही प्रकारे बळीचं समर्थन दिलेलं आपल्याला आढळत नाही. या उलट जी आपली लखाबाई आहे, म्हणजेच लक्ष्मी आई आहे, मग ती चिवरीची लक्ष्मी असो, दहीवडीची लक्ष्मी असो, पिलीऊची लक्ष्मी असो, राजुरीची लक्ष्मी असो, किंवा लक्ष्मी आईचं सर्वात फेमस प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नेवासा तालुक्यामध्ये असणारं वरखेड क्षेत्र, तेथील असणारी लखाबाई असो, या देवतेला महालक्ष्मीच मानण्यात येतं. परंतु या महालक्ष्मीला त्या ठिकाणी कोंबडा बळी आहे. त्या ठिकाणी अंगामध्ये देवीचा संचार आल्यानंतर अनेक भाविक किंवा पोतराज हे स्वतःच्या दाताने कोंबड्याचं मुंडकं तोडून ते धडाव्याकडे करतात. त्या ठिकाणी बोकड बळी आहे. हजारो लोकांची हजारो बकरी त्या ठिकाणी कापली जातात. आणि त्या ठिकाणी रेडा बळीसुद्धा आहे. चार पायाच्या मोठ्या रेड्याला त्या ठिकाणी देवीसमोर आणल्या जातं आणि यात्रेच्या दिवशी मानाचा एक तरी रेडा त्या ठिकाणी कापल्या जातो. त्या रेड्याचं मांससुद्धा काही ठिकाणी शिजवलं जातं. महालक्ष्मी आणि लखाबाईच्या ह्या त्या ठिकाणच्या नैवेद्य पद्धतीमध्ये, बळी पद्धतीमध्ये, पूजा पद्धतीमध्ये जमीन आसमानचा एवढा फरक आहे की एक टोक असतं पूर्वेचं, एक टोक असतं पश्चिमेचं, एक असतो दक्षिण ध्रुव, एक असतो उत्तर ध्रुव. आणि या कमालीच्या टोकाच्या फरकामुळे मग एक धर्म मार्तंडांमध्ये वाद निर्माण होतो. आणि मी एका जणाचं मत ऐकलं की त्या व्यक्ती विद्वान आहेत, त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं की कोल्हापूरची देवी ही महालक्ष्मी आहे, तर लखाबाई म्हणजे महाकाली आहे, महाकाली हीच लखाबाई. परंतु असं नाही आहे. मी या मताचं या ठिकाणी खंडन करतो. लखाबाई ही मुळामध्ये महाकाली नसून ती महालक्ष्मीच आहे, आणि महालक्ष्मी नाही सुद्धा. तुम्ही आता म्हणाल किती गोल गोल फिरवताय, सुरुवातीला म्हणताय दोन्ही देव्या वेगळ्या, आता म्हणताय लखाबाई म्हणजेच महालक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजे लखाबाई नाही सुद्धा, असं कसं काय? तर याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जसं की आपल्या शरीरामध्ये आपली आत्मा आहे, आपली आत्मा म्हणजेच आपण, पण ही आत्मा जर शरीरातून बाहेर निघली तर आपली आत्मा आपली राहत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आपल्या शरीराच्या सोबत असणारी आपली सावली
आपली सावली ही आपलंच प्रतीक असते, परंतु कधी कधी ही सावली म्हणजेच आपण असं सुद्धा नाही. म्हणजेच आत्मा आणि शरीर दोन्ही एकरूप आहे, सावली आणि शरीर हे दोन्ही एकरूप आहे. त्याच पद्धतीनुसार महालक्ष्मी आणि लखाबाई ह्या दोन्ही देवता एकरूपच आहेत, दोन्ही एकनिष्ठच आहेत, पण दोघींचे तत्व मात्र पूर्ण भिन्न असण्याचं कारण म्हणजे महालक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी असणारं मुख, तर लखाबाई म्हणजे तिची असणारी पाठ. आता हे मी या ठिकाणी फक्त समजावून सांगण्यासाठी सोप्या भाषेत सांगतोय, त्याचा अर्थ कोणी असा घेऊ नये की महालक्ष्मीची पाठ म्हणजेच लखाबाई. थोडक्यात सांगायचं काय, आता मी तुम्हाला पूर्ण मूळ मुद्दा समजावून सांगतो आणि दोन्ही देवींच्या उत्पत्तीपासून ते लक्ष्मी आणि लखाबाई दोन्हींमधला फरकही सांगतो. बघा, त्या ठिकाणी समुद्रमंथन घडलं. समुद्र मंथनाच्या वेळेला देव आणि दानव या दोघांनीही वासुकी नागाची त्या ठिकाणी रवी तयार केली. वासुकी नागाची दोरी तयार करून, त्या पर्वताची रवी तयार करून त्या ठिकाणी तो समुद्र, तो त्या ठिकाणचा महासागर हा ढवळून काढला, त्याचं मंथन केलं आणि ज्या पद्धतीनुसार लोणीवर येतं त्या पद्धतीनुसार या सागर मंथनातून, समुद्र मंथनातून 14 प्रकारची रत्ने निघाली. या 14 प्रकारच्या रत्नांमध्ये ऐरावत आहे, त्यामध्ये म्हणजे इंद्राचा हत्ती आहे, त्यामध्ये कामधेनू आहे, त्यामध्ये आपला धन्वंतरी म्हणजेच वैद्य देवता आहे, आणि सर्वात शेवटी 14वं रत्न निघालं. हे 14वं रत्न म्हणजे त्या ठिकाणी असणारी रमाबाई. रमाबाई म्हणजे कोण, तर लक्ष्मी माता. आणि ह्या लक्ष्मीने त्या ठिकाणी श्रीहरिनारायणासोबत, भगवान विष्णूसोबत स्वतःचा विवाह केला. आता ही लक्ष्मी ज्या वेळेला उत्पन्न झाली, हिच्याच सोबत एक, हिच्याच पायगुणासोबत एक दुसरी देवी सुद्धा उत्पन्न झाली होती, जी लक्ष्मीचंच प्रतीक होती परंतु लक्ष्मीपेक्षा पूर्ण भिन्न होती, जिचं नाव होतं अलक्ष्मी. ही अलक्ष्मी ह्या लक्ष्मीची मोठी बहीण लागते. आता दोघी जणी सोबतच निघल्या, लक्ष्मी म्हणजे खुद्द माता आणि अलक्ष्मी म्हणजे ह्या लक्ष्मीची सावली. लक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी असणारं मुख, तर अलक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी असणारी देवीची पाठ. आणि दोघींमध्ये एवढं कमालीचं त्या ठिकाणी तफावत होती, म्हणजे दोघी जणी एक स्वरूपच होत्या, पण लक्ष्मी दिसायला अत्यंत सुंदर, सुकुमार आणि कोमल स्वभावाची होती, तर अलक्ष्मी नेमकी तिच्या विपरीत होती. दिसायला अत्यंत कुरूप होती, रागीट होती आणि त्या ठिकाणी कठोर भाषण करणारी होती. दोन्ही देव्या एकसाथच उत्पन्न झाल्या. लक्ष्मीने श्री हरी विष्णू सोबत लग्न केलं, विवाह केला, आणि अलक्ष्मीने मग भगवान विष्णूंना प्रश्न विचारला. ती म्हणाली, माझ्या लहान्या बहीण लक्ष्मीसोबत तुम्ही विवाह केला, मी दिसायला हिच्यापेक्षा कुरूप आहे, मी कठोर आहे आणि माझी वर्तणूक या ठिकाणी अभद्र आहे, मग माझ्याशी विवाह कोण करेल, नेमकी माझी ती सोय काय. आणि भगवान विष्णूने तिला वरदान दिलं, ते वरदान असं की तू लक्ष्मी स्वरूपालाच प्राप्त होशील, जेवढे अधिकार माझ्या पत्नी लक्ष्मीदेवीला असेल तेवढे सर्व अधिकार तुला असतील, फक्त फरक एवढा की माझ्या पत्नीचं वास्तव्य हे भक्तांच्या घरामध्ये असेल, तुझं वास्तव्य स्मशानामध्ये असेल. माझी पत्नी लक्ष्मी ही घराच्या धनधान्यामध्ये, त्यांच्या दौलतीमध्ये, त्यांच्या संपत्तीमध्ये रहिवास करेल, तर तू मात्र गावच्या शिवेवरती रहिवास करशील, आणि तुमच्या दोघींचंही स्थान एका ठिकाणी एका वेळी राहणार नाही, परंतु जेवढे अधिकार माझ्या पत्नी लक्ष्मीला आहे तेवढेच सर्व अधिकार तुला सुद्धा राहतील. तूही भक्तांच्या इच्छा पूर्ण करशील, तू भक्तांचे नवस पूर्ण करशील, तू भक्तांना धन धान्य सुखसमृद्धी देशील, आणि जे कार्य माझी पत्नी लक्ष्मी भक्तांसाठी करते तेच कार्य तू करशील. मुळामध्ये तुला लक्ष्मीपासून वेगळं गिनल्या जाणार नाही, तुला महालक्ष्मीचाच, लक्ष्मीचाच दर्जा प्राप्त होईल. मुळामध्ये तुम्ही दोघी भिन्न असून सुद्धा एका स्वरूपालाच प्राप्त व्हाल. तुझी जो कोणी पूजा करेल त्याला माझ्या पत्नी लक्ष्मीची पूजा केल्याचंच फळ मिळेल. अशा पद्धतीनुसार अलक्ष्मीला भगवान विष्णूंनी वर दिला. आता ही जी अलक्ष्मी आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून आपली लखाबाई आहे. आता दोघींमधला फरक बघा. असं म्हणतात, पोतराज सांगतात किंवा जुन्या आख्यायिकांमध्ये असं सांगतात की जी लखाबाई आहे हिचं त्या ठिकाणचं मूळ स्थान कोकण आहे. ही कोकणमधून आली आणि कोकणमधून येऊन हिने सर्वात प्रथम जेजुरीचा फेरा केला आणि शेवटी पैठणमध्ये वास्तव्य केलं. पैठण हे तिचं माहेर आहे. आता ह्या कथेकडे सुद्धा मी येतो. बघा, कोकण म्हणजेच काय, तर समुद्र किनारपट्टी. म्हणजेच काय, जिथे समुद्र मंथन झालं ती जागा म्हणजे आजचं कोकण. ही समुद्रामधून उत्पन्न झाली, लक्ष्मीसोबत उत्पन्न झाली, म्हणून लखाबाईचं म्हणजे अलक्ष्मीचं त्या ठिकाणचं मूळ स्थान हे कोकण मानण्यात आलं.
आता एक पोतराजाचं गाणं आहे की माझी लखाबाई माझी मरी माता आली कोकण सोडून कोंबड तोडून, म्हणजे ही कोकण सोडून आलेली आहे आणि दाताने कोंबड तोडत म्हणजे रक्ताचा बळी घेत आलेली आहे. आता ही अलक्ष्मी ही लखाबाई ज्या वेळेला कोकणातून निघते, कोकणातून निघाल्यानंतर ती जेजुरीला खंडोबाच्या भेटीला जाते असं म्हणतात, ही त्या ठिकाणची आख्यायिका. खंडोबाची भेट घेते म्हणजे काय, हा खंडोबा कोण, खंडोबा म्हणजे शिव अवतार असणारा मार्तंड भैरव, म्हणजेच कालभैरवाचं एक उग्र स्वरूप, त्याला शिवस्वरूपही म्हणतात भैरव स्वरूपही म्हणतात, शिव आणि भैरव दोघांचं मिश्र स्वरूप म्हणजे खंडोबा. आता या मार्तंड भैरवाला भेटायला ही लक्ष्मी आई का गेली, तर तिच्या उग्र स्वभावामुळे तिने स्वतःच्या सोबत भैरव शक्तीला एकत्रीकरण करून घेतलं आणि म्हणून ती जेजुरीला भेटायला गेली असं म्हणतात. जेजुरीवरून ही अलक्ष्मी ही लखाबाई त्या ठिकाणी वापस येते आणि पैठणमध्ये स्वतःचं मूळ स्थान घेते. आता पैठणमध्ये ज्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे, त्यांच्या समाधी मंदिराच्या जवळच पाठीमागे छोटं लक्ष्मी आईचं देऊळ आहे. या लक्ष्मी आईच्या देवळाभोवती सतत मुंग्यांची रांग लागलेली असे, म्हणूनच या पैठणला मुंगी पैठण म्हणण्याची पद्धत सुरू झाली. असं म्हणतात की मुंगी पैठणवरून लखाबाई आली पातळ नेसून, म्हणजेच ही अलक्ष्मी त्या ठिकाणी पैठणला गेली, तिथे तिचं मूळ स्थान स्थापन झालं आणि आज ज्या ठिकाणी लक्ष्मी आईचं देऊळ आहे त्याच्याच बाजूला पूर्वी पिठजा नावाच्या देवीचं एक स्थान होतं आणि रेणुका देवीचं मंदिर होतं. मुघलशाहीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मुघलांनी अतिक्रमण केलं, रेणुका मातेचं मंदिर फोडलं जे माहूरगडचं प्रतीक होतं, त्या ठिकाणी असणारं पिठजा मातेचं मंदिर फोडलं. ही पिठजा माता म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मीचं प्रतीक होतं, म्हणजे पिठजा ही कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी आणि सध्याची लक्ष्मी आई म्हणजे असणारी लखाबाई म्हणजेच अलक्ष्मी, दोघीजणी एका स्थानावरती होत्या. परंतु रेणुकेचं महालक्ष्मीचं मंदिर खंडित झालं, पिठजा देवीचं मंदिर खंडित झालं, परंतु ग्रामस्थांनी त्या ठिकाणी असणाऱ्या लखाबाईला जपलं म्हणजेच लक्ष्मी आईला जपलं. आता बघा या ठिकाणी एक पुढचा मुद्दा येतो. आता मी दोन्ही देवींमधील तफावत तुम्हाला समजावून सांगतो, तुमच्या लक्षात येईल. लक्ष्मी दिसायला जेवढी सुंदर तेवढीच अलक्ष्मी कुरूप असते. मग तुम्ही आता लक्ष्मीचं वर्णन पहा. श्री सूक्तामध्ये लक्ष्मीचं वर्णन येतं, हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जात वेदो म आवह. याचाच अर्थ की जी हरिणीसारखी सुंदर आहे, जिची कंबर हरिणीसारखी बारीक आहे, जी चंद्राप्रमाणे चमकत आहे, सुवर्णाप्रमाणे तकतकत आहे, अशा सुंदर लक्ष्मी देवीला आम्ही आवाहन करतो, म्हणजे लक्ष्मीचं वर्णन आपल्याला इतकं सुंदर आढळतं. आता लखाबाईचं वर्णन बघा. लखाबाईचं वर्णन आपल्याला आढळतं की जिनी स्वतःची जीभ 10 हात लांब काढलेली आहे, जी आक्रळ विक्रळ स्वरूप धारण केलेली आहे, जिचा एक एक डोळा हा एखाद्या रथाच्या चाकाप्रमाणे मोठा आहे, जी एका डोळ्यानं घारोळी आहे, घारोळी म्हणजे जिचा एक डोळा चांगला आणि एक डोळा घारा आहे. म्हणतात माझी लखाबाई एका डोळ्यानं घारोळी, आखाडाच्या महिन्यामध्ये देते भक्ताला आरोळी. म्हणजे एक प्रकारे तिच्या कुरूपपणाचं वर्णन केलेलं आहे. कुरूपपणा हा मी काही जगदंबेचा अपमान करत नाही आहे, पण तिच्यातलं साधर्म्य सांगत आहे, तिचं आणि लक्ष्मीमधील तफावत सांगत आहे. बघा लखाबाईचं आपण जर वास्तव्य पाहिलं ते शिवावरती असतं. असं म्हणतात की लखाबाई ही शिवावरती रहिवास करते, स्मशानामध्ये रहिवास करते आणि नदीच्या काठावरती रहिवास करते. बघा मनुष्य जेव्हा मृत पावतो तेव्हा त्याला शिवावरून फिरवण्यात येतं. अलक्ष्मीचं स्थान शिव आहे गावाची. नंतर त्याला ज्या ठिकाणी प्रेताग्नी देण्यात येतो त्याला जाळण्यात येतं एखाद्या मृत माणसाला, ते स्मशान असतं, तिथे लखाबाईचं स्थान मानण्यात आलेलं आहे, मरगूबाईचं स्थान मानण्यात आलेलं आहे, जरी मरीचं स्थान मानण्यात आलेलं आहे. या अलक्ष्मीला या लखाबाईलाच जरी मरी सुद्धा म्हणतात. जरी म्हणजे जी कोपल्यानंतर भक्ताला जर्जर करते, रोगाने पीडित करते अशी जरी, आणि मरी म्हणजे जी कोपल्यानंतर अख्ख्या गावाच्या गावाला त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त होतो, मानमोडी येते, महामारी येते, अशी महामारी कोपणारी देवी, मृत्यू देणारी देवी, जर ती कोपली तर मृत्यू देणार, प्रसन्न झाली तर 10 हाताने भरभरून संपत्ती देणार. म्हणून जरी आणि मरी, जर्जर रोग देणारी आणि मृत्यू देणारी, म्हणून जरी मरी माता म्हणजेच लक्ष्मीबाई म्हणजेच लखाबाई म्हणजेच अलक्ष्मी. आता जिथे जाळतात ते स्मशान हे तिथं रहिवास आहे. ज्या ठिकाणी
शिवावरून प्रेतात प्रेत फिरवण्यात येतं, ते शिव तिचं रहिवास आहे. आणि मूळ म्हणजे नदीचं स्थान हे तिचं रहिवास आहे. म्हणजे बघा, हल्ली तर एक गाणं फार प्रसिद्ध आहे, बांगड्यांची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला, लखाबाई पोतराजा आला या भेटीला. वर्णन पहा, बांगड्यांची माळ आहे गळ्यामध्ये, इकडे लक्ष्मीच्या गळ्यामध्ये स्फटिकाची माळ आहे, अलक्ष्मीच्या गळ्यामध्ये बांगड्यांची माळ आहे. लक्ष्मीचे डोळे हरणासारखे सुंदर आहे, अलक्ष्मी म्हणजे लखाबाईचे डोळे लिंबासारखे म्हणजे मोठे मोठे आणि भेदक आहे. लक्ष्मी भक्तांच्या घरात रहिवास करते, तर अलक्ष्मी म्हणजे लखाबाई नदीच्या काठावर स्मशानामध्ये आणि शिवावरती रहिवास करते. पण दोन्हीही देवता एक स्वरूप असल्यामुळे, एकाच स्वरूपाचे दोन अवतार असल्यामुळे दोघींचंही पुण्यफळ सारखंच आहे. दोघींचीही तुम्ही जर पुण्य म्हणजे भक्ती केली तर मिळणारी फलप्राप्ती सारखीच राहणार आहे. आता पुढचा विषय म्हणजे लखाबाईच्या गळ्यामध्ये असणारा कोरडा. बघा, महालक्ष्मीच्या तुम्हाला त्या ठिकाणी डोक्यावरती नागाचं छत्र दिसतं, डोक्यावरती सापाचा फणा आहे. म्हणजे लक्ष्मीने डोक्यावरती सर्प छत्र धारण केलं, तर अलक्ष्मी म्हणजे लखाबाईने तो शेषनाग स्वतःच्या गळ्यात घेतला. कसा? तर लक्ष्मी म्हणजे लखाबाईच्या गळ्यामध्ये असणारा त्या ठिकाणचा कोरडा हाच तिचा शेषनाग आहे. म्हणजे लक्ष्मी डोक्यावरती नागाचा छत्र घेते, तर लखाबाई ते गळ्यामध्ये घेते. लक्ष्मी गळ्यामध्ये स्फटिकांची, पोवळ्यांची, सुवर्णांची माळ घालते, तर लखाबाई तिथे बांगड्यांची माळ घालते. लक्ष्मी दिसायला भलतीच सुंदर, तर लखाबाई त्या ठिकाणी कोपिष्ट स्वरूपाची आहे. लक्ष्मीचे डोळे हरणीसारखे सुंदर, लखाबाईचे डोळे लिंबासारखे आहे. लक्ष्मीचा चेहरा त्या ठिकाणी अत्यंत चंचल आणि सुस्वरूप, लखाबाईचा चेहरा तापट रागीट आणि ती एका डोळ्यानं घारुळी आहे. हा दोघींमधला फरक आहे. म्हणजेच एक टोक लक्ष्मी तर दुसरं टोक अलक्ष्मी, पण दोन्ही एकच आहे, त्यांना वेगवेगळं समजू नये. लक्ष्मीचा गुणधर्म आहे की लक्ष्मी कधीही कोणी बोलवल्यावर लवकर जात नाही, लक्षात घ्या. पण अलक्ष्मीचा गुणधर्म आहे, तिला जर कोणी चल म्हटलं ती त्या भक्ताच्या मागे मागे जायला सुरुवात करते. जसं बघा, कोल्हापूरमधून ज्या ज्या भक्तांनी महालक्ष्मीला निमंत्रण दिलं, महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून लखाबाई म्हणजेच अलक्ष्मी त्यांच्या सोबत गेली, त्या त्या गावाला ती स्थान निर्माण झाली. लक्ष्मीला त्या ठिकाणी शेंदूर वर्जित आहे, कारण शेंदूर हे रक्ताचं प्रतीक आहे, तर लखाबाईला प्रामुख्याने शेंदूरच अर्पण केला जातो. हल्ली काही ठिकाणी चांदीचे मुखवटे बसवले आहेत किंवा आता त्या ठिकाणी सुबक मूर्त्या बसवल्यात, पण मूळ स्थान जी लक्ष्मीची आहे त्याला शेंद्रांचाच मान आहे. दहीवडी असो, राजुरी असो, पिलीऊ असो, त्या ठिकाणी वरखेडचं मूळ लक्ष्मीचं स्थान असो, अशा सर्व मूळ स्थानांमध्ये त्या ठिकाणी अलक्ष्मीला लखाबाईला शेंद्राचा मान दिलेला आपण बघतो. मग आता मूळ प्रश्न येईल की दोघींचा मंत्र कुठला. तुम्हाला सांगतो, दोघींचाही एकच मंत्र आहे, परंतु तो मंत्र त्या ठिकाणी एका बीज शक्तीमुळे बदलला. त्या ठिकाणी असणारं लक्ष्मीचं बीज हे श्रीम आहे, तर अलक्ष्मीचं बीज हे इम आहे. श्रीम आणि इम एवढ्या एका अनुस्वारामुळे दोन्ही देवींचं त्या ठिकाणचा मंत्र हा बदलतो. तो कसा असतो हे या ठिकाणी मी सांगू शकणार नाही, कारण हा गुरुमुखातूनच घ्यावा लागतो. परंतु माझ्या ज्या शिष्यांची ज्ञानमाळा झालेली आहे, अशा शिष्यांना मी पहिले विचारतो की तुमची लक्ष्मी ही शाकाहारी आहे की मांसाहारी, म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे की अलक्ष्मी स्वरूप आहे, त्यानुसार त्या ठिकाणी त्यांचा मंत्र बदलतो. तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी आणि लखाबाई दोन्ही देवींमधलं अंतर बघितलं, दोन्ही एक आहेत सुद्धा आणि एक नाहीत सुद्धा याचं कारण बघितलं, कोकण हे लक्ष्मीबाईचं मूळ उत्पत्ती स्थान कसं हे सुद्धा बघितलं, आणि दोन्ही देवतींची उपासना पद्धतीसुद्धा बघितली. अशा पद्धतीनुसार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडलेला असल्यास कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लखाबाईच्या भक्तांना, महालक्ष्मीच्या भक्तांना दोन्ही देवतेमधील साधर्म्य आणि विधर्म्य दोन्हींमधली तफावत आणि फरक आणि त्यांचे एकरूपपणा याबद्दल माहिती होईल. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब, नमो आदे.